रुबाब वगैरे हे तुम्हाला ऍक्च्युली लास्ट इयरला मी स्लाइड्स मध्ये पण शिकवलं नव्हतं, कारण त्यांना इमॅजिन करायला लावले होते मी ड्रग्स की कसं असेल ते ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर सोबत. टाइम होता भरपूर, त्यांना इमॅजिन करायला सांगितलं, मग ते सांगायचे की असं आहे तसं आहे. तुम्हाला मात्र तेवढा टायमिंग देऊ नाही शकत आहे, त्यामुळे डायरेक्टली फोटोज मधून तुम्हाला सांगतोय की कॅस्ट्रॉल कसं असतं किंवा रुबाबचा ड्रग कसा असतो. ओके, लाल देठाचे राहिले म्हणजे रुबाब, बरोबर. तर हे आयडेंटिफाय करायचं, रुबाबचा काय वापरतो आपण रायझोम, कॅस्ट्रॉलचे काय वापरतो ड्राईड सीड्स, ओके, एलोचा काय वापरतो, कोणता पार्ट वापरतो आपण, लीफ, लीफ वापरतो. पिशापवलचं काय वापरतो, सीड, येस, इसॅपगोलचे सीड राहतात. एलोचा आपण ड्राईड ज्यूस ऑफ लीफ, ओके, ड्राईड ज्यूस महत्वाचा ठरतोय पार्ट यूज मध्ये. आपण डायरेक्ट पान खात नाही कोरफडचं, त्याचा ज्यूस काढून म्हणजे त्याच्यातला गर काढून आपण त्याचा ड्राय ज्यूस मध्ये म्हणजे ड्राय करून ते सप्लाय केलं जातो. ओके, सो लास्ट जो ड्रग आहे आपला त्याच्याकडे येऊया आपण, दॅट इज द सेना. ओके, लॅक्झेटिव्ह ड्रग मध्ये आपण पहिले चार ड्रग्स पाहिले होते, एलो, रुबाब, कॅस्ट्रॉल आणि एसॅपगोल. लास्ट जो आहे हा खूप महत्वाचा ड्रग आहे सेना, तुम्हाला फोटो मध्ये दिसत पण असेल, त्या आजूबाजूला कॅम्पस मध्ये पण सेनाचे प्लांट्स अवेलेबल आहे. ओके, तर हे सेनाच्या प्लांट्स मध्ये तुम्हाला दिसत आहे की पिवळे फुलं आहेत, लांब आहेत, दोन वेगवेगळे स्पेसिस दिसतात, दॅट इज द अलेक्झांड्रियन सेना आणि एक इंडियन सेना. आपण पाहू पुढे काय राहते त्याचे सिनोनिम. द सिनोनिम इज द टीन व्हॅली सेना. ओके, मराठी मध्ये याला सोनमुखी पण म्हणतात प्लांटला, बट सिनोनिम मध्ये सोनमुखी लिहिलेलं चालणार नाही, आपण ऑफिशियल स्टँडर्ड्स फक्त सिनोनिम पाहत आहोत. ओके, एक टीन व्हॅली सेना आहे आणि एक इंडियन सेना आहे, ठीक आहे. देन त्याचा बायोलॉजिकल सोर्स, दीज आर द ड्राईड लिफलेट्स ऑफ कॅसिया अँगुस्टिफोलिया. ओके, आता इथं काय सांगितलं, ड्राईड लिफलेट्स. लिफलेट्स काय असतात नेमकं, तर लिफलेट्स म्हणजे ग्रुप ऑफ लिफ्स. जसं तुम्ही आता हे पाहिलं, चिंचेचं झाड पहा, चिंचेचं झाडला किती पानं राहतात, एकाच एकाशी स्टेम राहते अजून पुढं, आणि त्याला 8 ते 10 पानं राहतात. ओके, इथं पण तुम्हाला सेनामध्ये दिसतंय इथं की ग्रुप ऑफ लिव्ज आहे इथं, एकाच स्टिक लाईन बिटवीन. बट आंब्याच्या पानाला असतं का तसं, आंब्याचं लीफ झालं, आंब्याच्या झाडाला लीफ राहतं, किंवा कोरफड, कोरफडला राहतं कसं, एलोला, एलोला नाही राहत तसं, तर एलोचे लीफ झाले. आणि याचं ग्रुप ऑफ लीफ जे असतात एकाच याला अटॅच, त्याला म्हणतो आपण लिफलेट्स. ओके, नुसतं जर तुम्ही लिहिलं ड्राईड लिव्स, तर ड्राईड लिव्स हा पार्ट नाही आहे यूज सेनामध्ये, ड्राईड लिफलेट्स लिहिणं महत्वाचं आहे. सो पार्ट यूज ड्राईड लिफलेट्स ऑफ कॅसिया अँगुस्टिफोलिया. काय, कॅसिया अँगुस्टिफोलिया, लक्षात ठेवा, 5 वेळेस म्हणा वाटलं सर, ड्राईड लिफलेट्स ऑफ कॅसिया अँगुस्टिफोलिया, ड्राईड लिफ्ट्स ऑफ कॅसिया अँगुस्टिफोलिया. फॅमिली लेग्युमिनोसी. ओके, आता इथं थोडस कन्फ्युजन पहा, एलोची फॅमिली काय होती, लिली एसी, लिली, इथं लेग्युमिनोसी. तुमच्याकडे जर काही ट्रिक असेल तर तुम्ही लक्षात ठेवू शकता याच्यात, किंवा मग सरळ प्रॅक्टिसनेच होणार आहे. जसं मी सांगितलं होतं तुम्हाला की तुमच्या आजूबाजूला झाड आहेत, घरातले मसाल्याचे डबे आहेत, ते ओपन करा आणि त्याला बॉटनिकल नेमने आपल्याला लक्षात ठेवायचं. हळदी दे आई असं नाही म्हणायचं, टर्मरिक द्या. ओके, टर्मरिक ऑफिशियल नेम आहे तुमचं, राईट. काळी मिरीला ब्लॅक पेपर म्हणता, मोहरीला मस्टर्ड म्हणता. ओके, सो तसं आपल्याला लक्षात ठेवायचं. तर तसं आजूबाजूला जर सेनाचं झाड असेल, सोनमुखी पिवळ्या फुलाचं झाड, तर त्याला म्हणायचं सेन्ना. ओके, हे सेन्ना झाड काय म्हणणार आपण, ड्राईड लिफलेट्स ऑफ कॅसिया अँगुस्टिफोलिया, फॅमिली लेग्युमिनोसी. ड्राईड लिफलेट्स ऑफ कॅसिया अँगुस्टिफोलिया, फॅमिली लेग्युमिनोसी. तुम्ही ज्यावेळेस ऑफलाईन येणार आहे, आता आपण चालूच करणार आहे 5 वेळेस बोलायचं सगळ्यांनी, काही नाही, बे एका बे सुरू करायचं आपल्याला पहिली दुसरीच्या वर्गासारखं न लाजता. लाजला तो संपला, फेल होणार 100%. ठीक आहे, सो हे सेनाच्या बद्दल झालं, कॅसिया अँगुस्टिफोलिया.
आणि सिनोनिम मध्ये टीन व्हॅली सेना इंडियन सेना लक्षात ठेवायला सोपे आहे. दोन्हीकडे सेना एक इंडियन आणि एक टीन व्हॅली. ओके तर ह्याच्यानंतर आपण त्याचं कल्टिवेशन अँड कलेक्शन कसं केलं जातं त्यांना लावलं कसं जातं त्याच्याबद्दल माहिती घेऊ. इट ग्रोईंग ऍट द हाईट ऑफ 1 to 1.5 meter. ओके म्हणजे शक्यतो ते ग्राउंड लेवललाच वाढलं जातं. ओके अँड कल्टिवेशन डन 2 times इन मार्च. म्हणजे एकतर मार्च एप्रिल मध्ये केलं जातं किंवा मग रेनी सीझन पावसाळ्यात त्याचं कल्टिवेशन केलं जातं. म्हणजे त्या झाडाला लावलं जातं एकतर पावसाळ्यात लावलं जातं नाही तर उन्हाळ्यात पण म्हणजे मार्च एप्रिल ऍट द स्टार्टिंग ऑफ युअर समर सीझन त्यावेळेस याचं कल्टिवेशन. एक मिनिट बाकीच्यांना येतोय ऐकून आवाज. त्यांना येत नाही त्यांनी रेंज मध्ये येऊन बसा. सो कल्टिवेशन दोनदा होता एकदा स्टार्टिंग ऑफ समर सीझन दुसरं स्टार्टिंग ऑफ रेनी सीझन असं लिहिलं तरी चालेल. मंथ लक्षात नाही राहिले तरी चालते. ओके नंतर ह्याला कसं केलं जातं पेरणी तर सीड्स आर कल्टिवेटेड इन ब्लॅक सॉइल आपली काळी मातीची राहते त्याच्यामध्ये बिया पेरून ह्याला कल्टिवेट केलं जातं. नंतर ह्याला 3 to 5 months वाढू द्यायचं आणि 3 to 5 months ग्रोथ झाल्यानंतर ज्यावेळेस त्या झाडाची पानं ठीक असतात. ओके तुम्ही सेनाची जर पानं पाहिली आपल्या कॅम्पसमध्ये पण आहे सेनाची झाडं जर पाहिली तर ते काही पानं तुम्हाला असे एकदम सॉफ्ट आणि बारीक दिसतील कोवळी पानं म्हणतो आपण त्याला. ठीक आहे तर ती नाही घ्यायची आपल्याला झाड थिक प्लांट थिक लिव्ह घ्यायचे सिलेक्ट करायचे. हे थोडेसे वॅक्सी पण असतात झाड वाढतात असे हातात घेतले की. ओके अँड सबसिक्वेंट प्लकिंग इज डन आफ्टर 4 to 6 weeks. जर दर 4 to 6 आठवड्यांनी याची पानं काढली जातात. ओके पहिले 3 to 5 months काहीच केलं जात नाही फक्त वाढवलं जातं प्लांट त्याच्यानंतर मग कलेक्शन केलं जातं. प्लकिंग म्हणजे ओढून काढणे. ओके देन आता ह्याच्यात दोन टाईपचे सेन्ना जसं मी सांगितलं दोन स्पेसिस असतात एक इंडियन सेन्ना आणि एक अलेक्झांड्रियन सेन्ना. ओके आपला इंडियन सेन्ना जो राहतो तो थोडासा लॉंगर साईज आहे इथं पहा साईज मध्ये आवाज येतोय का माझा येतोय सर थोडं झूम करा सर झूम करायचं हा 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 थोडं सर एक सेकंड दिसतंय आता हो सर दिसतंय हो सर दिसतंय. ओके ठीक आहे तर अपिअरन्स पहा आपण अपिअरन्स नुसार जाऊ एकदा तुम्हाला डायग्राम परत दाखवतो सेन्नाच्या दोन्ही टाईपचे सेन्ना आहेत पहा इथं फोटो मध्ये याला पण आपण थोडस झूम करून दाखवतो मी तुम्हाला. ही एक सेन्ना स्पेसिस आहे. ओके आणि आपली इंडियन सेना हे आपल्या साईडला पाहायला भेटते. दोघांचे लीफ पहा फक्त फुलं नका पाहत बसू. ओके लीफ पहा हे पहा हे थोडेसे ओवेट आहे सर्क्युलर शेप मध्ये आहे. ओके आणि हे थोडेसे इलॉन्गेटेड आहे लेंथ वाईज जास्त आहे बट विड्थ मध्ये कमी आहे. बरोबर अलेक्झांड्रियन सेना छोटे छोटे पान असतात बट थिक राहतात. आपले इंडियन सेना लॉंग राहतात बट थिकनेस कमी राहते कम्पेरेटिव्हली. एकदा पाहू आपण त्याचे डिफरन्स पण पाहून घेऊ. तर इंडियन सेना पहा जनरली एंटर अँड लेस ब्रोकन इन गुड कंडिशन. ओके याच्यात तुम्हाला हे नाही भेटणार म्हणजे मधून फाटलेले वगैरे जे राहतात ते नाही राहत आणि पूर्णपणे अख्खाच्या अख्खं पान जे आहे ते प्लेन मध्ये भेटणार. ओके त्याला काय असं तुकडे वगैरे पडत नाही त्याचे वाढल्यानंतर. अलेक्झांड्रियन सेना कसं आहे मात्र ब्रोकन अँड ब्रिटल इन नेचर. तुम्ही जर पान असं हातात तोडायला घेतलं खूप नाजूक राहतात ही पानं तोडताना अर्ध्यातूनच तुटून जातात. ओके कारण त्याची थिकनेस कमी राहते. देन साईज मध्ये जर पाहिलं तर साईज मध्ये काय 5 centimeter लॉंग आहे. कोणता इंडियन सेना म्हणजे लांबीला आपलं जास्त आहे 5 centimeter पर्यंत म्हणजे जवळपास
अलेक्जेंड्रियन सेनाचा डबल साइज आहे. अलेक्जेंड्रियन सेना 2.54 सेंटीमीटर लॉन्ग आहे, बट विड्थ मध्ये काय 6 टू 12 एमएम वाइड आहे. आपलं वाइड कमी आहे, 7 टू 9 एमएम वाइड आहे. ठीक आहे, तुम्हाला फक्त लक्षात ठेवण्यासाठी की आपण आपला स्टेप जो तो लेंथ एक पाहिला तुम्ही इथं आपल्या स्लाइड मध्ये की लेंथ शेप आहे आणि अलेक्झांड्रियन सेनाचा ओवेट शेप आहे, म्हणजे थोडासा सर्क्युलर आहे, अंडाकृती आहे. देन एपेक्स, एपेक्स काय राहतो माहिती का तुम्हाला? एपेक्स मध्ये इथं पहा, पानाचं टोक पहा. ओके, पानाचं टोक थोडस एपेक्स, ह्याला टोक जे राहतो वरती, खालचं तुमचं बेट आहे आणि समोरचा जो पार्ट राहतो त्याला एपेक्स म्हणलं जातं. तर हे एपेक्स तुमच्या इंडियन सेनामध्ये लेस अक्यूट आणि शार्प स्पाइन असत. ओके, अक्यूट म्हणजे एकदम हे नाही राहत, टोकाचं नाही राहत, असं टोकाचं नाही राहत, थोडस टोकाचं राहत आणि त्याच्यामध्ये अक्यूट आहे विथ शार्प स्पाइन. याचे जे वेन्स दिसतात आतमध्ये स्पाइन्स, ते एकदम अक्युरेट शार्प दिसतात, क्लिअरली आपल्या इंडियन सेनामध्ये दिसत नाही. मार्जिन्स जे आहेत ते फ्लॅट आहे. मार्जिन्स म्हणजे साईडची बॉर्डर, पानाची जी बॉर्डर राहते त्याला मार्जिन्स म्हणलं जातं, लिफ्टचं मार्जिन. ओके, तर ते एंटरली फ्लॅट आहे आणि अलेक्झांड्रियन सेनामध्ये एंटायरली कर्ल. कर्ल म्हणजे थोडस असं काय म्हणतो तुम्ही, कॉन्केव्ह शेप मध्ये. ओके, कॉन्केव्ह शेप म्हणजे उथळ भागासारखा आहे. ओके, जसं तुमचं हे राहतात पॉवरचे पेटल्स राहतात त्या टाइप मध्ये सर्क्युलर असं गोलाकार भांड्या भांड्यासारखं. ओके, नंतर नेक्स्ट जे ते वेन्स, त्याचे वेन्स वगैरे जर पाहिले तर दोघांमध्ये पण डिफरन्स आहे, याचं लक्षात ठेवायची गरज नाही. पिनेट डिस्टिंग टुवर्ड्स अंडर सर्फेस, तुम्हाला फक्त याच्यातले पाच कोणतेही डिफरन्स लिहायचे. ओके, आता याच्यात पाहायचं डिफरन्स नाहीये. टेक्स्चर जर पाहिलं तर हे फ्लेक्झिबल, लेस ब्रिटल आहे, इथं पण मोर ब्रिटल आहे. नंतर कलर जो आहे तो आपल्या याचा लाईट ग्रीन आहे आणि अलेक्झांड्रियन सेना, अलेक्झांड्रियन सेना ग्रेइश ग्रीन आहे. ओके, थोडासा डार्क शेड मध्ये येतो एकदम, आपला लाईट ग्रीन येतो, पिवळा राहतो, म्हणून आपण त्याला सोममुखी पण म्हणतो. ओके, टेस्ट दोघांची पण सेम आहे, बिटर मिसलेजिनस, कडवट राहते आणि थोडीशी चिकट पण लागते तोंडात टाकल्यावर. ओके, शक्यतो जेवढे पण लॅक्झेटिव्ह ड्रग्स आहे ते सगळे तुम्हाला माउथ मध्ये जी टेस्ट आहे ती म्युसिलेजिनस तुम्हाला पाहायला भेटेल. ओके, तर हे त्याचे डिफरन्स आहेत एवढे. बाकी वेन आयसोलेट नंबर वगैरे हे लक्षात नाही राहिले तरी चालेल, हे ऑर्गेनोलेप्टिक कॅरेक्टर साठी तुम्हाला सांगून दिलंय मी की दोघांमध्ये काय डिफरन्स राहतो. बाकी जे पार्ट आहे जो केमिकल कॉन्स्टिट्युएंट वगैरे जो पार्ट राहतो तो दोघांमध्ये पण सेम असतात. ओके, तर केमिकल कॉन्स्टिट्युएंट मध्ये पाहू, इट कंटेन्स अँथ्राक्विनोन ग्लायकोसाइड्स. ओके, अँथ्राक्विनोन ग्लायकोसाइड जसं सांगितलं त्यांनी तसंच आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे की ज्यात बॉन ड्रॅगन टेस्ट आहे. ओके, बॉन ड्रॅगन टेस्ट मध्ये काय केलं होतं आपण आठवत, फक्त केमिकलचे नाव सांगा मला आधी, ज्याला केमिकल टेस्ट खूप अवघड जाते समजायला त्याने फक्त केमिकलची नावं सांगा. अमोनिया सोल्यूशन, बेंझिन सोल्यूशन पर्यंत जायचं. पहिले काय केलं, पावडर डायल्यूट. ओके, फायनल सोपर नाही आणि कॉन्सन्ट्रेटेड नाही, डायल्यूट सोपर वापरतोय. ओके, डायल्यूट सोपर आहे, नंतर बेंझिन और क्लोरोफॉर्म आणि अमोनिया, सिंपल आहे, तीनच केमिकल लागतात. आता डायल्यूट सोपर टाकल्यावर काय करणार, रिएक्शन तर व्हायला पाहिजे आणि ज्यावेळेस पण रिएक्शन व्हायची त्यावेळेस काय केलं जातं, बॉइलिंग केली जाते. बॉइलिंग म्हणजे तुम्ही टेम्परेचर देताय, टेम्परेचरमुळे रिएक्शन प्रोसेसला तुम्ही
इनिशिएट करता है रिएक्शन वाले त्याला भाग पाडला जातो दोघांना अनस्टेबल फॉर्म मध्ये आणतात बरोबर केमिस्ट्री मध्ये जर विचार केला दोघांना अनस्टेबल फॉर्म मध्ये आणल्यानंतर म्हणजे दोघांची रिएक्शन होणार काही ना काही ओके रिएक्शन झाली त्याच्यानंतर फिल्टर केलं त्या फिल्टर मध्ये जे फिल्ट्रेट भेटलं आपल्याला ते ऍसिड सोल्युबल फिल्टर भेटलं बरोबर त्या पावडर मधला आपल्याला ऍसिड सोल्युबल जो पार्ट आहे तो ऍसिड मध्ये आला बाकीचा आपण फेकून दिला आता तो ऍसिड सोल्युबल पार्ट कशासोबत ट्रीट केला आपण बेंझिन और क्लोरोफॉर्म ओके हे दोन्ही पण काय तुमचे ऑर्गेनिक सॉल्व्हेंट्स आहे क्लोरोफॉर्म केलं नंतर ऍसिड आहे ऑलरेडी बॉईल केलेलं आहे बॉईल म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये आहे त्यामुळं ते परत बॉईल करायची गरज नाही त्याच्यात त्याला मग बेंझिन क्लोरोफॉर्म टाकल्यानंतर थोडंसं शेक केलं ओके शेक केल्यानंतर काय झालं तुमचा ऍसिड लेअर च्या वरती जो आहे तो ऑर्गेनिक लेअर राहतो ओके चेक केल्यामुळे काय होईल जो ऍसिड मधला सोल्युबल पार्ट होता त्याच्यातला पण जो ऑर्गेनिक सॉल्व्हेंट मध्ये सोल्युबल असेल पार्ट तो ऑर्गेनिक सोल्युबल पार्ट च्या ऑर्गेनिक सॉल्व्हेंट मध्ये सोल्युबलाइज झाला ऍसिड सोल्युबल पार्ट आपण रिमूव्ह केला म्हणजे ऍसिड आपण सेपरेट केलं ऑर्गेनिक लेअर सेपरेट केलं ओके आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात डायरेक्ट अमोनिया सोल्युशन टाकलं इक्वल अमाऊंट ऑफ सॉरी फक्त अमोनिया सोल्युशन टाकलं ऑर्गेनिक लेअर मध्ये इक्वल अमाऊंट मध्ये नाही टाकायचं ठीक आहे इक्वल अमाऊंट मध्ये आपण फक्त ऑर्गेनिक सॉल्व्हेंट्स घेत असतो अमोनिया जसं टाकला 3-4 ड्रॉप किंवा 2-3 ml टाकला इमिजिएटली त्याला पिंक ऑर रेड कलर येणार दॅट इज द बॉन्ड ट्रॅगर टेस्ट ओके आणि तुमच्या मॉडिफाईड बॉन्ड ट्रॅगर टेस्ट मध्ये पहिली जी स्टेप आहे डायल्यूट एस्टोसोफोरची ती स्टेप नाहीये ह्याच्यात त्याच्यामध्ये काय केलेलं आहे तुमचं जे 5 ml 2 ml नायट्रिक ऍसिड घेतलेलं काय केलं होतं त्याच्यात मॉडिफाईड बॉन्ड ट्रॅगर टेस्ट मध्ये डायल्यूट एस्टोसोफोर फेरिक क्लोराईड फेरिक सल्फेट डायल्यूट H2SO4 मॉडिफाईड बॉन्ड ट्रॅगर फेरिक क्लोराईड होतं सर फेरिक क्लोराईड बरोबर फेरिक क्लोराईड आणि डायल्यूट HCl ओके डायल्यूट H2SO4 नाही आहे तर त्याच्यात डायल्यूट H2SO4 आहे बॉन्ड ट्रॅगर मध्ये याच्यात फेरिक क्लोराईड आणि डायल्यूट HCl दोन कंपोनेंट डिफरेंट आहे ओके तर हा डिफरन्स आहे बॉन्ड ट्रॅगर टेस्ट सेन्नासाठी वापरली जाते आणि मॉडिफाईड बॉन्ड ट्रॅगर टेस्ट तुमची एलो साठी वापरली जाते तर त्याच्यानंतर याचा युज काय लॅक्झेटिव्ह सिंपल आहे युज बद्दल काही एवढा विषय नाही सेन्ना मधला जर पार्ट काय सेन्नाचा बायोलॉजिकल सोर्स काय आहे ड्राइड लिपलेट एंड जेजे एजिस्टोलिया बिलोंग्स टू फैमिली लेगोमेनस यस ड्राइड लिपलेट्स ऑफ कैसिया एंगुस्टिफोलिया फैमिली लेग्युमिनोसी लक्षात ठेवा ठीक है आता तुम्हाला असाइनमेंट फ्री राहील आजच्या साठी की जे पण ऑफलाइन किंवा ऑनलाइन येणार आहे मंडेला त्यांनी 5 times ऑनलाइन येणाऱ्यांनी काय करायचंय लिहून मेलवर पाठवायचंय ऑफलाईन येणाऱ्यांनी नोटबुक मध्ये लिहून आणायचंय 5 times जेवढे पण ड्रग्स झाले आपले एलो रुबाब इसॅबगोल कॅस्ट्रॉल आणि सेन्ना हे 5 ड्रग्सचे तुम्हाला बायोलॉजिकल सोर्स केमिकल कॉन्स्टिट्युएंट आणि सिनॉनिम हे 5 लिहून आणायचे 5 वेळेस लिहून आणायचे प्रत्येक ड्रग्स एलोचं 5 वेळेस रुबाबचं 5 वेळेस कॅस्ट्रॉलचं 5 वेळेस इसॅफ गोलचा 5 वेळेस आणि सेन्नाचं पण 5 वेळेस ठीक आहे तर हे तुमचं कार्मिनेटिव्ह बद्दलचा एवढाच टॉपिक होता 5 ड्रग्सचा सर काय काय लिहायचं सर काय काय लिहायचं सर नेटवर गेलो 5 वेळेस काय लिहायचं तुम्हाला काय काय येस 5 वेळेस तुम्हाला एलोचं सिनोनिम त्याचं बायोलॉजिकल सोर्स केमिकल एवढंच लिहायचं टेस्ट आपल्याला लिहायचं नाही टेस्ट आपण ऑलरेडी ग्लायकोसाइड मध्ये